मित्रांनो, हे आहे निसर्गाचं एक रूप जे तुम्हाला खूप सुंदर असं वाटेल। आणि मित्रांनो, हे आहे निसर्गाचं दुसरं रूप जिथं तुम्हाला निसर्ग किती कोपलेला आहे ते दिसेल। नमस्कार मित्रांनो, भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोरा एपिसोडमध्ये मी विकास तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतं। मित्रांनो, मी आता आलो हिरण्यकेशी नदीच्या काठी आणि आता मी तुम्हाला इथला हालअहवाल दाखवणार आहे। कालपासून इकडे पाऊस नाही आहे आणि आय होप की इथली पूर परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल। आता नदीपासून मी जवळपास 200 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे गावामध्ये, गावाकडं जो रोड येतो तिकडे। आणि इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, पाणी अक्षरशः म्हणजे नदीचं पात्र सोडून बाहेर आले आणि तिथून ते पुढं आले, पात्राच्या पूर्ण पुढं आले। तर मित्रांनो बघू इथला हालअहवाल। मित्रांनो, समोर इकडे महागाव आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता इथं ना लोकांनी रोपं लावून केली होती, पण इकडं अक्षरशः ना पावसानं थैमान घातलंय। तुम्ही बघू शकता, इथं बघू शकता मित्रांनो, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतोय, पाणी ना रस्त्याच्या कुठपर्यंत आले तुम्ही बघू शकता। आणि इथला हालअहवाल बघू शकता। काल मित्रांनो पाऊस कमी होता, आज सुद्धा कमी आहे, नाहीतर पाणी आहे ना पूर्ण गावाच्या आतमध्ये, इकडे आतमध्ये शिरलं होतं पाणी। पण आता थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झाले आणि इथला हालअहवाल बघू शकता मित्रांनो। ही आळूची भाजी वगैरे बघू शकता तुम्ही आणि शेतामध्ये कसं पाणी घुसले मित्रांनो, तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवतोय, हे बघू शकता। इथून आहे ना पुढे नदीचा काठ जो आहे तो जवळपास 100-150 मीटर अंतरावरती आहे आणि अजूनही पाणी इथलं उसरलेलं नाही आहे। मित्रांनो, इथली हालत तुम्ही बघू शकता, शेतकरी जीव तोडून मेहनत घेतो आणि त्याच्यानंतर पावसामुळे अशी हालत होते। इथली हालत मित्रांनो तुम्ही बघू शकता, फक्त नदीकाठच्या शेताचंच असं नाही आहे, पावसामुळे जवळपास खूप शेतकऱ्यांचं असं नुकसान झालेलं आहे मित्रांनो। इथं भात शेती होती आणि भात शेतीमध्ये नुकतंच लोकांनी रोप वगैरे लावली होती। मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकताय, पूर्ण आहे ना तळ्यात रूपांतर झालंय शेताचं। आणि सेम अशीच परिस्थिती आहे ना नदीकाठच्या पलीकडे सुद्धा झाली आहे मित्रांनो। थोडस पावसाच्या पाण्यामध्ये जाणार आहे आता मी। मित्रांनो तुम्ही इकडची सुद्धा परिस्थिती बघू शकताय, अक्षरशः मला तिकडे समोर जाता येत नाहीये, मी तुम्हाला इकडूनच दाखवतोय। पूर्ण ना भाताची वाट लागली हे बघू शकता तुम्ही, रोप लावून वगैरे केली होती आणि अक्षरशः आहे ना पूर्ण जमिनीची, पूर्ण पिकाची मित्रांनो वाट लागली। तुम्हाला दाखवतो, तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडं पूर्ण पुराच्या पाण्यामुळे आहे ना इतकं नुकसान झालं इकडं की पाणी आहे ना इकडं तुम्ही बघू शकता, ह्या भागामध्ये असेल किंवा ह्या भागामध्ये असेल किंवा नदीकडच्या पलीकडे सुद्धा खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालंय मित्रांनो। आणि हे नुकसान आहे ना भरून येण्यासारखं नाही आहे, म्हणजे शेतकरी इतकी जीवतोड मेहनत घेतो आणि त्याच्यानंतर ऐन वेळेला अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्याचं नुकसान होणार असेल तर याची भरपाई कोण करून देणार आहे मित्रांनो? ना सरकार करून देणार आहे, ना तुम्ही आम्ही लोक करून देणार आहोत। इतक्या संकटामधून हा शेतकरी उभा राहतो मित्रांनो, आणि आपल्यासाठी आणि आपल्या जगासाठी तो अन्न पिकवतो मित्रांनो, आणि त्याच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात। मित्रांनो हा शेतकरी पूर्ण जगाचा अन्नदाता आहे आणि त्याच्या बाबतीत जर अशा गोष्टी होत असतील तर आपण काय करणार? मित्रांनो तुम्ही इथली परिस्थिती बघू शकता, मित्रांनो कालपासून पाऊस नाही आहे तरीही पाणी पूर्णपणे इथलं गेलेलं नाही आहे। इथं तुम्हाला पुढं आहे ना इथं बरोबर नदीचा काठ सुरू होतो आणि तिथून आहे ना आता मी थोडंसं जवळपास 100-150 मीटर आहे ना मागे।
परिस्थिती मित्रांनो बघू शकता. मित्रांनो इथलं नुकसान तुम्ही बघू शकता, फक्त ऊसाचंच असं नाहीये, भाताचं पण तुम्ही नुकसान बघू शकता. मित्रांनो हे मित्रांनो भाताचं पीक आहे आणि यांना पूर्ण झोपले. मित्रांनो म्हणजे पावसाने इतका हाहाकार केला होता, महापुराने इतका हाहाकार केला होता, हे पाणी यांना पूर्ण शेतामध्ये घुसलं आणि यांना इथलं ना मोठ्या प्रमाणात मित्रांनो नुकसान झालंय. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत आजोबा आणि शेतकरी आहेत आजोबा, त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथला हाल अहवाल कसा आहे आणि शेतकऱ्यांचं किती प्रमाणात नुकसान झालं हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो आजोबा तुमचं नाव काय सांगितलं? ओके. तुमचं नदी काठाला इकडे जवळपास किती जमीन असेल? अडीच एकर आहे. आणि नुकसान काय काय झालं आता नेमकं तुमचं? भात गेले, सगळे भाताचं नुकसान. हे दरवर्षीच असं नुकसान होत राहते आणि याला काय वाटते तुम्हाला, म्हणजे सरकारकडून तुम्हाला नुकसान भरपाई भेटती नाही भेटती, काय होत आहे? एक वर्ष भेटली तेवढीच. तरी शेतकऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे इतकं नुकसान सहन करून शेतकरी उभा राहतोय, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याला मुळात बघायला गेलं तर कोण वाली नाहीये, कोण नाहीये, मग ही ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं नेमकं, काय कुठल्या कुठल्या गोष्टी हे व्हायला पाहिजेत? आम्हाला म्हणजे आता ते नुकसान झाले, नंतर ऊसाचं लावलं तर लावलं नाही, तरी सुद्धा ऊसामध्ये पण पाणी शिरलं तर ऊसाचं भरपूर नुकसान होते. एकदा सुरळीत पाणी शिरलं की संपलं ते. हा, तरी शेतकऱ्याला दरवर्षी इतकं नुकसान होत आहे, सरकार तरी काय करणार त्याच्यामध्ये? पण हे निसर्गाची ही दरवेळेला हे दरवर्षी हे म्हणतो, दरवर्षी हे मरण आहे शेतकऱ्याला. मग आता भाताचं तुम्ही मगाशी मला काहीतरी सांगत होतात की पुराचं आता जर प्रमाण कमी झालं तर थोडंफार नुकसान कमी होऊ शकतं असं म्हणत होता, म्हणजे नेमकं काय आहे ते भाताचं सांगतात? म्हणजे ते भाताला काय होत नाही सहसा? हा आता जास्त नुकसान झालं असेल ते सोयाबीन वगैरे पिकाचं झालं असेल आणि ऊसांचं. हा, आणि एकदम मुळं कुजली खराब झाली तर मग संपलं सगळं, तसं संपलं सगळं. बरोबर. ऊसाच्या सळीत पाणी गेलं की बेट फुटली, त्याचं वाढच संपलं. तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवरती कुठले उपाय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला, म्हणजे शासनाकडून असू देत किंवा आपल्या शेतकऱ्यांकडून? एक बरोबरच आहे, ते बरोबरच आहे. पण ऊसाशिवाय तर दुसरं पीक नदी काठाला येणार तरी कुठलं? भात तर भाताच्या दरवर्षी असं नुकसान व्हायला लागलं तर शेतकऱ्यांना परवडणार कसं? मका घालून मका तरी उन्हाळीच मिका मका पावसाळ्यामध्ये. बरोबर आहे. हे फक्त आता तुमच्या बाबतीतच नाही, जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत आहे. जे नदीकाठी ज्यांची जमीन आहे, लोकांना वाटतं की नदीकाठी जमीन आहे म्हणजे त्यांचं चांगलं पीक येत असेल. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे नदीकाठी जमीन आहे म्हणजे चांगलं पीक येतं असं लोकांना वाटतं, पण मुळात कशी परिस्थिती आहे? म्हणजे नदीकाठी दरवर्षी पूर येत राहतोय, दरवर्षी पुराचं पाणी शेतामध्ये घुसते आणि पूर्ण नुकसान होत राहत आहे. तर मित्रांनो आता आपण आजोबांकडून जाणून घेतलं की इथली परिस्थिती कशी आहे आणि शेतकऱ्याला कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो हे आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. मित्रांनो पूर हा दरवर्षी येतच राहतो आणि नदीकडची जमिनी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. घरामध्ये पाणी शिरतं, घरातला संसार असतो तो उघड्यावरती पडतो आणि खूप साऱ्या अडचणींना शेतकऱ्यांना आणि लोकांना सामोरं जावं लागतं आणि ही परिस्थिती मित्रांनो कुठेतरी सुधारायला हवी. तर मित्रांनो या निमित्तानं मला इतकंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांना खरंच कोण वाली उरलेला नाही आहे, म्हणजे शेतकरी इतक्या संकटांशी सामना करतो मित्रांनो, ऊन वारा पाऊस नैसर्गिक आपत्तींशी सामना करतो, ह्या सगळ्या गोष्टीतून सामना करत तो ह्या जगासाठी अन्न मित्रांनो पुरवतो. पण मित्रांनो त्याच्या हालत जर तुम्ही बघितलात तर मित्रांनो त्याची हालत खूप खराब आहे. याचा अर्थ असा नाही आहे की शेतकरी डगमगून गेला किंवा शेतकऱ्याला इतकं नुकसान झालं म्हणजे शेतकऱ्याने माघार घेतली असं नाही मित्रांनो. तो प्रत्येक संकटामध्ये उभा राहतो मित्रांनो आणि प्रत्येक संकटामधून उभा राहून आहे ना तो जगासाठी अन्नदाता म्हणून आपली भूमिका चोख बजावत असतो. मित्रांनो शेतकऱ्यांचं कसं आहे माहिती आहे का, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा. तर मित्रांनो ह्या शेतकऱ्यांना मदतीची गरज नाही आहे, ते मदतीची अपेक्षा कधीच करत नाहीत,
फक्त त्यांना यांना आधाराची गरज आहे, त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. फक्त शेतकऱ्यांना जसं म्हणत नाही आहे, या पुरामध्ये अडकलेल्या प्रत्येक माणसाला ना आधाराची गरज आहे, मानसिक आधाराची गरज आहे. तर मित्रांनो, जितकं शक्य होईल ना तितकं शेतकऱ्यांच्या आणि ह्या सर्व लोकांच्या आपल्याला आपण आहे ना पाठीशी उभं राहायला हवं, कारण शेतकरी जर जगला ना तरच मित्रांनो जग जगेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ते म्हणजे हिरण्यकेशी नदीच्या पुरामुळे किती नुकसान झालं. आणि आजचा खरं बघितलं तर हा दुसरा ते तिसरा दिवस होता ज्यावेळेस मुख्य पूर आला होता, त्यावेळेस मी इकडे आलो नव्हतो, कारण त्यावेळेस आमच्या ओढ्यावर वगैरे पाणी होतं आणि त्यावेळेला खबरदारी म्हणून मी आम्ही कोणीही घरातून बाहेर पडलेलो नव्हतो. पण आता थोडासा पूर ओसरलेला आहे, तर त्यामुळे मला वाटलं की इथली परिस्थिती काय आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. तर मित्रांनो, हा माझा आजच्या दिवसातला पहिला व्लॉग होता, दुसरा व्लॉग लवकरच तुमच्यापर्यंत येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या भागातल्या किंवा शेतकऱ्यांच्या किंवा सर्व लोकांच्या समस्या मांडण्याचं एक हक्काचं व्यासपीठ आहे, आणि ह्या समस्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत, त्याच्यासाठी म्हणून मी हा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोरे एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घ्या. सोईन राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.